नमस्कार, मी डॉक्टर मेघा आलासे रोज मातीत या कवितेची प्रस्तावना मागच्या भागात आपण पाहिलेली आहे. आज आपण रोज मातीत ही कविता शिकणार आहोत. कल्पना दुधाळांची रोज मातीत ही कविता अद्वैताचं रूप घेऊन आपल्यासमोर प्रकटते. या कवितेमध्ये खेडेगाव, तिथल्या मातीत रुजलेली शेती, शेतीवर जगणारी माणसं आणि या सगळ्यांशी एकरूप झालेली कुटुंबासारखं शेतावर प्रेम करणारी शेतकरी स्त्री दिसते. हे शेतकरी कुटुंब आपल्याला भारतातील बऱ्यापैकी ग्रामीण भागात म्हणजे खेडेगावात दिसते. त्यांच्या उपजीविकेचं साधनच शेती असल्यामुळे या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख शेती करताना आपल्याला दिसतो. भारतीय संस्कारात रुजलेली त्याची बायकोसुद्धा नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात काम करताना, मदत करताना दिसते. आपल्या धण्याबरोबर घरधनी म्हणून घरही सांभाळते आणि शेतात कष्टाची कामे सुद्धा करते. मनाच्या वेदना बाजूला सारून कर्तव्याची शिदोरी कायम जवळ ठेवते. कष्टाला सात्विकतेची जोड देते आणि आनंदित राहते. म्हणूनच ही कविता जगण्याची नाळ धरून पूर्णत्वाला जाताना दिसते. हेच या कवितेचं यश सुद्धा आहे. भारतीय संस्कृतीला जपताना जगण्याचं वास्तव समोर आणण्याचं कौशल्य या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. कवितेतील सुरुवातीच्या ओळी आता आपण पाहूया. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. या कवितेतील शेतकरी स्त्री म्हणजेच घरधनीन सरी वाफ्यात कांद लावते आहे, म्हणजेच कांद्याची रोपं लावते आहे. ही कांद्याची रोपं लावण्यापूर्वी शेत नांगरून घेतलं जातं बरं का, रोटर मारून जमीन भुसभुशीत करून घेतली जाते, सरी पाडल्या जातात. या सरींमध्ये पेरणीयोग्य जमीन झाल्यावर म्हणजे वाफ्यावर पाणी सोडण्याचं काम मात्र तिचा धणी करत असतो. कांद्याची रोपं हातात घेऊन कांदा लावण्याचं काम घरधनीन करत असते. या कवितेतील घरधनीन स्वतःच्या घराला शेताला सर्वस्व अर्पण करताना धन समजून आनंदित होते आणि म्हणूनच मनापासून शेतीशी एकरूप होऊन जीव लावून ती कांद्याची रोप लावत आहे. पुढे ती म्हणते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते. गोंदते म्हणजे गोंदण काढते. गोंदण हा स्त्रियांच्या जगण्याशी संबंधित असा शब्द आहे. गोंदण हा शब्द समोर आल्यावर आठवतात त्या सुप्रसिद्ध कवयित्री साहित्यिक शांता शिळके. त्यांच्या गाजलेल्या तिसऱ्या काव्यसंग्रहाचं नाव गोंदणच आहे. स्त्रियांचं भावविश्व फुलवून त्यांचं जगणं टिपणारा हा काव्यसंग्रह आहे. तुम्हाला माहितीच आहे, आधी मानवापासून गोंदणाची परंपरा सुरू झालेली आहे. सुई काट्याने शरीरभर अंगाच्या कातडीवर नक्षी काढून गोंदण काढलं जातं. मागच्या पिढीपर्यंत कित्येक स्त्रियांच्या कपाळावर, हनुवटीवर आणि मधल्या बोटांवर हे गोंदण काढलेलं आपल्याला दिसून येतं. वाईट शक्तीपासून प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी आदी मानवाने गोंदणाची परंपरा सुरू केलेली आहे. आजही आदिवासी प्रदेशात ती आपल्याला पाहायला मिळते. आपण मात्र
या गोंधळाला टॅटू म्हणतो आणि त्याचं कौतुकही करून घेतो. मरण पावल्यावर सरणावरून फक्त गोंधळच आपल्याबरोबर येते अशी भोळी बाबडी समजूत समाजात आहे. या कवितेतील घरधनी शेताला आपल्या चेहऱ्याची उपमा देते आणि जणू आपण आपल्या चेहऱ्यावरच गोंधण काढून घेत आहे असं समजून ती कांद्याची रोपं लावते. स्त्रियांच्या कपाळावर गोंधून घेताना सुया टोचल्या जातात, खूप वेदना होतात, पण नंतर हा चेहरा हिरव्या गोंधणाने खुलून दिसू लागतो. तस सरी वाफ्यात कांद्याची रोपं टोचून ती लावली जातात. काळ्या आईला गोंधताना सगळं शेतच हिरवगार, सुंदर, रसरशीत, टवटवीत आणि चैतन्याने बहरून जात. अशा या गोंधनाने भरून पावलेली घरधनीन पुढे म्हणते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. नांदते हा शब्द लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींसाठी आपण वापरतो ना. मुलगी सासरी राहत नाही तर ती नांदत असते, पूर्णतः ती सासरची होऊन गेलेली असते. सासरच्या सगळ्या सुखदुःखात सामील होताना तिला कष्ट पडतात, त्रास सहन करावा लागतो, तरी सुद्धा ती तिथं आहे त्या परिस्थितीत समाधान मानून त्या जगण्याशी एकरूप होते ना. मनाने भरून पावते सुद्धा. इथं सुद्धा ही घरधनी मातीशी एकरूप होताना कष्टाचं काम करून सुद्धा हिरवगार शेत पाहते आणि आनंदित होते, तृप्त होते. ही घरधनी कांद्याची शेती करते, ती झेंडूची फुले सुद्धा शेतात लावते. झेंडूच्या फुलांनी शेत बहराला येतं, सहजच तिच्या ओठावर शब्द उमटतात. फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई तोडते. नाही फुल ग देह तोडते बाई तोडते, घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते. झेंडूच्या फुलझाडांना ही घरधनी मुलांप्रमाणे वाढवते. ही फुलं मोठी होत बहराला येतात आणि शेतात डोलू लागतात. पिवळ्या धमक सोन्यानी मढलेलं हे झेंडू फुलाचं शेत बघताना तिला खूप खूप आनंद होतो आणि ही फुलं तोडायची तिच्या जीवावर येत. ही फुलं विकण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी लावलेली आहेत. या पैशावर संसार चालणार आहे, घराला मीठ भाकर मिळणार आहे, हेही सत्य तिला माहीत आहे. ही झेंडूची फुले तोडताना स्वतःचाच देह तोडल्यासारखं तिला वाटायला लागतं. ती झेंडूच्या फुलांची तुलना आपल्या मनाशी करू लागते. तिला वाटतं आपला ही देह असाच संसारासाठी कष्ट करीत राहिलेला आहे. घरातल्या लोकांना सुखी करण्यासाठी कितीतरी वेळा स्वतःच्या मनाला मारलं आहे, नवे तोडलं आहे, पण यामुळं घर सुखी समाधानी झालेलं आहे हेही तिला माहीत आहे. झेंडूच्या फुलांनी ती घर सजवते, घराला तोरण बांधते, घर सुद्धा सुखाने नावून पवित्र बनत. याच घराच्या सुखासाठी, सुगंधासाठी स्वतःचा देह चंदनासारखा झिजवला आहे याच आतून तिला अतीव सुख मिळत राहत. आणि म्हणूनच ती म्हणते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते. ती शेतात कांदा लावते, फुलझाडांची रोपं वाढवते आणि ऊसही लावते. विविध प्रकारची शेती करताना ती कधीच थकत नाही आणि म्हणून ती म्हणते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते. नाही बेन ग मन दाबते बाई दाबते,
कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते। नांगरण त्रिफण झाल्यानंतर शेतामध्ये सरी पाडल्या जातात। सरीमध्ये पाणी सोडून जमीन मऊशार बनवली जाते। यामध्ये उसाचं बी म्हणजे बेन तिचा दणी सरीवर अंतरा अंतराने ठेवत पाटात पाणी सोडत पुढे जात राहतो आणि पाठीमागून हे उसाचं बी पायानी दाबत लक्ष्मीच्या पावलानी उसाच्या कांड्याची ती पेरणी करते। यालाच आपण आपल्या भाषेत उसाची लावण करतो असे म्हणतो। हे उसाचं बी पायानी दाबताना तिला तिचं मनच दाबल्यासारखं वाटू लागतं। सुकरणीच्या खोप्यासारखा संसार करताना ती कधीच कष्टाचा विचार केलेली नाहीये। काडी काडी जमून काटकसर करीत तिनं संसार सांधलेला आहे। इतकं कष्ट करून सुद्धा तिला तिच्या मनासारख्या चार गोष्टी विकत घेता येत नाहीत। तिला काही मनासारखं करता येत नाही। पण तरीही या गोष्टी मुलांना देताना घराला देताना तिची ओंजळ सुख समाधानाने भरते आणि ती सहजच म्हणते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते। तिचं काम कधीच संपत नाही। दुखलं खुपलं म्हणून तिला कधीच विश्रांती घेता येत नाही। ऊन वारा पाऊस झेलत ती शेताच्या बांध्यावर घराचा कणा बनून उभी राहते। घरादाराचा आधार बनते आणि मग ती म्हणते, उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। प्रचंड उन्हामध्ये सुद्धा ती शेतात काम करते, घाम गळते, पण या कामाचं कौतुक कुणीही करत नाही। तिला वाईट वाटतं, तिच्यातल्या भावना मारल्या जातात आणि ती सहजच म्हणते, मी रोज मरते। पण रोज कष्टात मन बाजूला सारून मरताना सुद्धा शेतातल्या हिरव्या पिकासारखं गोंधणासारखं ती माग माग उरत जाते। शेतातील हिरवेगार पीक बघणाऱ्याला आणि पिकवणाऱ्याला सुद्धा सुखच देते। असं सुखमय हिरवेपण घर आणि शिवाराला देत ती तिचं अस्तित्व कुटुंबात व्यापून टाकत राहते। यालाच ती माग उरणे असं म्हणते। खोल विहिरीचं पाणी ती शेंदते। पाणी शेंदते म्हणजे ती विहिरीतून पाणी उपसते। खोल विहिरीतील पाणी डोकावून बघितल्याशिवाय कधीच दिसत नाही। तस बाईच्या मनातल्या वेदना दुःख सहजासहजी कुणाला समजत नाही आणि ती दाखवतही नाही। स्वतःच्या मनाचा तळ ती स्वतःच उपसते। दुःख वेदना मन मारणं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मनातलं उपसलेलं प्रेम ती कुटुंबाला देत राहते। कुटुंब सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न करते आणि सहजच तिच्या मुखात शब्द उमटतात, रोज मातीत मी नांदते बाई नांदते। कुटुंबाशी एकरूप झालेली समरस झालेली ही घरदणी आपल्याला जगण्याचं तत्वज्ञान शिकवून जाते। पुस्तकं न शिकलेली पण पुस्तकाच्या पलीकडचं तत्वज्ञान जाणणारी समाधानाचं जगणं शोधलेली ही शेतकरी स्त्री ही घरधनी नक्कीच आपल्याला प्रेरणादायी ठरेल, एवढं मात्र नक्की। पुढील भागात आपण कृतीपत्रिका पाहणार आहोत। धन्यवाद।